दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज जोरदार प्रचार करताय। स्वामी शांतिगिरी महाराज हे अपक्ष नाशिक लोकसभेच्या रिंगणात असल्याने याचा मोठा फटका इतर उमेदवारांना बसणार आहे। त्यातच आता स्वामी शांतिगिरी महाराज यांनी लोकसभा मतदारसंघाबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे। दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघात कोणत्याही अफवांवर बळी पडू नये, आमचं ठरलंय, आम्ही लढणार आणि जिंकणार, या उलट इतर उमेदवारांनी आम्हाला पाठिंबा द्या असे आवाहन आम्ही करतोय, यामुळे आम्ही कोणाला पाठिंबा देण्याचा इथे प्रश्नच नाही असे स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले। 7 लोकसभा मतदारसंघांमध्ये श्री क्षेत्र नाशिक, दिंडोरी, जळगाव, धुळे, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि शिर्डी या 7 लोकसभा मतदारसंघांमध्ये या भक्त परिवाराचं प्राबल्य मोठ्या स्वरूपात आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे। या 7 लोकसभांबरोबरच त्याच्या अंतर्गत येणारे विधानसभा आणि अशा अनेक लोकसभा आहे का ज्या विधानसभांमध्ये मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं प्राबल्य आहे। आता 7 लोकसभांच्या बाबतीमध्ये आमची भूमिका पहिल्यापासून होती का आपल्याला योग्य पद्धतीने निवडणुकीचं नियोजन त्या ठिकाणी करायचं आणि त्या दृष्टिकोनातनं आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेले राजकारणामध्ये चांगले लोक आले पाहिजे, 100% मतदान झालं पाहिजे, या सगळ्या भूमिका पहिल्यापासून आमच्या राहिलेले आणि निस्त बोलून चालणार नाही, चांगले लोक आले पाहिजे म्हणून आम्ही सगळ्या भक्त परिवारानं पूजनीय स्वामी शांतिगिरीजी महाराजांना विनंती केली का तुम्ही स्वतः यावेळेस नाशिक लोकसभा मतदारसंघातनं उमेदवारी करावी म्हणून बाबांनी सर्व जनतेच्या आणि भक्त परिवाराच्या आग्रहानं या ठिकाणी उमेदवारी कायम केली। आजही पण सगळ्या भक्त परिवाराचे ठरलेलंय लढायचं आणि जिंकायचं, कुणी पण कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये, या हात जोडून विनंती नाशिक लोकसभा मतदारसंघातील सगळ्या मतदार बंधूंना राहील। आमचं फायनली आहे, आम्ही लढणार आणि जिंकणार, हे आमचं फायनली ठरलेलं आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विषय तर फायनलच आहे का, इथं बाबाजीच लढणार आहे, त्यामुळं उलट जे सगळे उमेदवार आहेत त्यांना आम्ही आग्रह करतोय का तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, त्यामुळं आमचा कुणालाच पाठिंबा देण्याचा विषय नाशिक लोकसभेत येत नाही। यावेळी स्वामी शांतिगिरी महाराज यांनी देखील संवाद साधलाय। प्रत्येकाच्या आत्म्याला समजतं, तसं पापाने पुन्हा समजतं माणसाला ना, आपण जर मनात विचार केला तर तसंही प्रत्येक मतदाराला समजतं की आपण कोणाला मतदान केलं पाहिजे बाबांच्या विचारानुसार, त्यामुळे बाबांना कोणाचं नाव घेऊन सांगायची गरज नाही। हा निर्णय ठाम केलेला आहे कोणता की बाबांच्या विचाराशी ज्यांची ज्यांची विचारधुरता मिळतात त्यांना मतदान आपण केलं पाहिजे अशी सदविवेक बुद्धीने आणि आपल्या विचार आपल्या आत्मविचार मतदान करा असं आम्ही डायरेक्ट आव्हान केलं। दरम्यान बाबांच्या विचारांसोबत ज्यांची मतं जुळतात त्यांना मतदान करा असे आवाहन यावेळी स्वामी शांतिगिरी महाराज यांनी केलंय। दरम्यान स्वामी शांतिगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, यामध्ये त्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय। नाशिक मधून आमचा कोणालाही पाठिंबा नाही, मात्र जो उमेदवार बाबाजींच्या मताचा असेल त्यांना मतदान करा असे आवाहन यावेळी करण्यात आले। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।